हे नमस्कार मित्रांनो, तर मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुप या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. तर आजचा आपला डिस्कशनचा मुद्दा जो आहे तो रिझर्वेशन आरक्षण. आताच परवा मराठा आरक्षणाचा मुद्दा उच्च न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केलेला आहे. सो मराठा आरक्षणामध्ये 13% नोकऱ्यांच्या मध्ये, त्याचबरोबर 12% शिक्षणाच्या मध्ये रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. तर हे खूप चांगलं झालेलं आहे. हा जो निर्णय उच्च न्यायालयानं दिलेला आहे निर्णयाच्या बाबतीमध्ये, आणि याच्यामध्ये कुठेही घटनेच्या विरोधात निर्णय दिलेला नाहीये महत्वाचा. सो याच्यातून कुठे चॅलेंज करायला पण वाव भेटत नाहीये, कारण भारतीय संघटनातील जे कलम 46 जे आहे DPSP मध्ये, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, त्याचबरोबर भारतीय संविधानातील कलम 15 क्लॉज 14 आहे, याचं बेस पकडून एज्युकेशनल सोशल हा कलम 15 क्लॉज 14 पकडून घेतलेला आहे, जे काही डिक्लेरेशन दिलेलं आहे रिझर्वेशनचं. त्याचबरोबर भारतीय संविधानातील जे कलम 46 जे आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचा विचार केला, तर तिथं SC ST त्याचबरोबर इकॉनॉमिकल वीकर सेक्शन जो आहे सोसायटीमधला, म्हणजेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक समाजातील असेल, जसा OBC आहे तशाच पद्धतीनं ओपन मधील पण आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत, तर त्यांच्यासाठी सरकार काय करू शकते, कायदा तयार करू शकते. कायदा तयार करू शकते याचा अर्थच आता काय केलेला आहे, तर रिझर्वेशनचा कायदा महाराष्ट्र सरकारनं तयार केलेला होता. तर या कायद्यालाच काय केलेलं आहे, उच्च न्यायालयानं मान्यता दिलेली आहे. ओके, आता मी इथून पुढचा महत्वाचा मुद्दा हा आहे की रिझर्वेशन भारतामध्ये का, कशासाठी लागू करण्यात आलं, त्याचा इतिहास काय आहे ते थोडं आपण बघणार आहोत. तर भारतामध्ये रिझर्वेशनची सुरुवात आपण थोडं ब्रिटिश कार्यकाळामध्ये गेलो तर ब्रिटिशांनी सुरुवात केली होती. त्याच्या अगोदर जरी गेलो, म्हणजे आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये प्राचीन इतिहासामध्ये 4 वर्णा सिस्टीम होत्या, वर्णा पद्धत होती, म्हणजे ब्राह्मण, क्षेत्रिय, वैश्य आणि शूद्र. याच्यानुसार काय केलं होतं की 4 पायऱ्या समाजामध्ये तयार केलेल्या होत्या, 4 स्तर होते. याच्यामधील पहिला स्तर किंवा दुसरा स्तर राजांचा, ब्राह्मणांचा, जो काही पुरोहितांचा होता, त्या स्तराला जास्तीत जास्त फॅसिलिटी, सोयी सुविधा दिल्या जात होत्या. पण त्याच्या तुलनेमध्ये वैश्य आणि शूद्र यांच्या बाबतीमध्ये जास्त फॅसिलिटीज असतील, सोयी सुविधा नव्हत्या. आणि तिथूनच एक वर्णा सिस्टीम चालू झाली होती, आणि याचं रुपांतर हळूहळू जातीपातीमध्ये झालं, 12 बैत्यांच्यामध्ये झालं, आणि त्याच्यातून मग शूद्र वेगळे करण्यात आले, की ज्याच्यामध्ये SC ST लोक ऍड करण्यात आली, दलितांना त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलं. सो ही सिस्टीम आहे प्राचीन इतिहासापासूनच आतापर्यंत चालत आलेली होती, आणि या सिस्टीमलाच कुठेतरी काय केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. या उद्देशानेच घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही कलमं घातलेली आहेत, आणि याच्यातूनच रिझर्वेशनचा पॉईंट तयार होतो की आरक्षण का देण्यात आलेलं आहे. आता हे जे आरक्षण आहे फक्त SC ST यांच्यासाठीच आहे का, नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही जर घटना व्यवस्थित वाचली, घटनेमधील शिफारशी किंवा पॉलिटिकल सायन्स मधला कॉन्स्टिट्यूशन पार्ट जर व्यवस्थित वाचला, तर तुमच्या लक्षात येईल की कॉन्स्टिट्यूशन मध्ये SC ST आणि इतर दुर्बल घटक असं म्हटलेलं आहे की जे एज्युकेशनल दृष्ट्या असतील, म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या असतील, सामाजिक दृष्ट्या असतील, मागासवर्गीय असतील, तर त्यांच्यासाठी काय करण्यात आलेलं आहे की आरक्षणाचा फंडा भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे. हे आत्ताच्या घटनेमध्ये झालं, पण ब्रिटिशांनी सुरुवात कशी केली, जसं आपण मी म्हणलो की वर्णा सिस्टीमची अशी सुरुवात होत आली होती, नंतर ब्रिटिशांच्या पर्यंत येऊन ब्रिटिशांनी काय केलं की आपल्याला माहिती आहे 1906 मुस्लिम लीगची स्थापना झाली, 1909 एक ब्रिटिशांनी कायदा केला होता. ब्रिटिश भारतामध्ये आले, ब्रिटिशर्स त्या भारतामध्ये येऊन त्यांनी जे काही त्यांचं कामकाज केलं ते कायदा तयार करूनच केलेले आहे. मग आपण 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे, तिथून पासून ते 1947 पर्यंत जो काही भारत स्वातंत्र्याचा कायदा जो असेल, तिथपर्यंत ब्रिटिशांनी कायदा करतच भारतामध्ये आपलं काय केलं होतं की साम्राज्य स्प्रेड केलं होतं, आणि भारतातून साम्राज्य पण त्यांचं नष्ट झालं. ते शेवटचा माउंट बॅटन प्लॅन जो होता 1947 जो काही भारत स्वातंत्र्य कायदा होता, त्याच्या अंतर्गत ते निघून गेले होते. तर याच्या प्रोसेसमध्ये आपण बघितलं तर 1909 कायदा जो होता, 1909 कायद्यामध्ये ब्रिटिशांनी काय केले की फोडा आणि राज्यकराची सुरुवातच त्यांनी केली होती, आणि या बेसिसवरती मग 1909 ब्रिटिशांनी मुस्लिमांना काय केलं की मुस्लिमांना त्यांचा वेगळा मतदारसंघ असेल, आणि त्या मतदारसंघातून फक्त आणि फक्त मुस्लिमच निवडून दिले जातील, इथून त्यांनी सुरुवात केली होती. याचा अर्थ हा एक प्रकारचा रिझर्वेशनचा बेस ब्रिटिशांनी तयार केलेला होता.
ओके. आता ब्रिटिशांनी हा जो रिझर्वेशनचा बेस तयार केला, मग 1909 ला मुस्लिमांना रिझर्वेशन दिलं, 1919 साली मग त्यांनी सिख असतील, त्याचबरोबर ख्रिश्चन असतील, अँग्लो इंडियन्स असतील, त्यांच्यासाठी रिझर्वेशन दिलं. 1919 चा जो कायदा आहे, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा आहे. त्याच्यानंतर 1935 चा कायदा आहे, भारताच्या बाबतीत म्हणजे इंडियन कौन्सिल ऍक्ट 1935 आहे. 1935 च्या कायद्यामध्ये मग एससी एसटी जे आहेत त्या जमातीसाठी, अनुसूचित जाती जमातीसाठी देण्यात आलं, त्याचबरोबर महिलांच्यासाठी पण रिझर्वेशन देण्यात आलं होतं, आणि त्याचबरोबर जे काही मजूर वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, त्यांच्यासाठी पण रिझर्वेशन देण्यात आलेलं होतं. हे सगळं ब्रिटिशांनी आपल्याला दिलेल्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये. पण ऍक्च्युली रिझर्वेशनची मुहूर्तमेढ कधीपासून रोवली आणि रिझर्वेशन का गरजेचं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते रिझर्वेशन का गरजेचं होतं की भारतामध्ये एक तबका, एक असा तबका आहे की तो खूप प्रोग्रेस झालेला आहे, त्याचा चांगला विकास झालेला आहे, आणि एक असा गट आहे की तो खाली आहे, त्याचा विकास झालेला नाहीये. मग या दोघांना एकत्रित आणण्यासाठी कोणता एक पर्याय वापरला जाऊ शकतो? म्हणजे ही जी दरी आहे, हा जो गॅप एवढा दिसतो या दोन्हींच्या मधला, हा गॅप भरून काढण्यासाठी मग आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढला होता. रिझर्वेशनचा जो पॉइंट आहे तो बाहेर आला होता, आणि रिझर्वेशनच्याच पॉइंट मधूनच सुरुवात झाली होती 1932 चा पुणे करार. 1932 चा जो पुणे करार झाला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर महात्मा गांधीजी यांच्यामध्ये झाला होता. ही पुणे करारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी काय केली होती की ज्या भागामध्ये अनुसूचित जाती जमातीची लोक आहेत, त्या भागामध्ये फक्त अनुसूचित जाती जमातीचीच लोक उभा राहून मतदार संघ तयार होऊन तिथं मतदान किंवा त्यांच्यातून एक नेता निवडतील, की ज्या प्रांतिक निवडणुका होत होत्या त्यावेळेला. प्रांतिक म्हणजेच आता जसं राज्यांच्या निवडणुका होतात, तशाच त्यावेळेला प्रांतिक निवडणुका होत होत्या. तर हे गांधीजींना मान्य का नव्हतं? कारण ऑलरेडी ब्रिटिशांनी काय केलं होतं की धर्माधर्मांच्या मध्ये भेदभाव केला होता, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मागणी आहे ही कुठेतरी भारताला जाती जातीमध्ये डिव्हाइड करू शकते असं गांधीजींना वाटलं. मग ज्यावेळेला गांधीजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे समजावून सांगितलं, त्यांच्यामध्ये जो काही पुणे करार झाला, या करारामध्ये फायनली काय ठरवण्यात आलं की ज्या एकूण जागा आहेत कशाच्या, तर प्रांताच्या, म्हणजे त्यावेळेला जे 11 प्रांत होते त्या 11 प्रांतांमध्ये एकूण ज्या जागा आहेत त्या जागांच्या 148 जागा, आता काही पुस्तकामध्ये 148 जागा दिलेल्या आहेत, काही पुस्तकामध्ये 151 जागा दिलेल्या आहेत. तर ह्या ज्या 148 किंवा 151 ज्या जागा असतील, या जागा फक्त कोणासाठी राहतील? एससी साठी राहतील, अनुसूचित जाती जमातींच्यासाठी राहतील. याच्या अगोदर बघा, मुद्दा येतो एससी एसटी त्यावेळेला वेगळं होतं का? नाहीये. 1919 ला एसटी आणि एससी, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वेगळं करण्यात आलं होतं, पण 1919 च्या अगोदर काय होतं की एससी आणि एसटी यांना एकत्रित म्हटलं जात होतं. ओके. मग 1932 ला पुणे करार झाला. पुणे करार झाल्यानंतर 148 जागा काय करण्यात आल्या? अनुसूचित जाती जमातींना देण्यात आल्या, आणि तिथून पुढे मग प्रांतामध्ये निवडणूक व्हायला सुरुवात झाली. मग रिझर्वेशनची सुरुवात इथून झाली, अनुसूचित जाती जमातींच्यासाठी, आणि हे रिझर्वेशन असंच पुढे चालत गेलं. मग 1926 जानेवारी 1950 ला ज्या वेळेला आपली घटना स्वीकारली, घटना स्वीकारल्यानंतर अनुसूचित जाती जमातीसाठी रिझर्वेशन आहे असं ठेवण्यात आलं होतं. आता मुद्दा येतो, आरक्षण दोन प्रकारचे आपल्या भारतामध्ये आहे. एक आहे ते राजकारणामधलं आरक्षण, पॉलिटिकल रिझर्वेशन त्याला म्हटलेलं आहे, आणि दुसरं रिझर्वेशन जे आहे ते कशामध्ये? तर शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग, मागासलेले असणाऱ्यांच्यासाठीचं रिझर्वेशन आहे. तर पहिला जो आहे राजकारणातलं रिझर्वेशन, या राजकारणातल्या रिझर्वेशनावरती मी बोलेन की भारतामध्ये जे राजकारणामध्ये रिझर्वेशन देण्यात आलेले आहे, एससी एसटी यांच्यासाठी असेल किंवा अनुसूचित जाती जमाती म्हणजेच ओबीसी इतर मागासवर्गीय यांच्यासाठी रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे, तर हे रिझर्वेशन जे आहे ते टेम्पररी देण्यात आलेलं आहे. म्हणजे 1950 ला ज्या वेळेला घटना स्वीकारली त्यावेळेला असं सांगण्यात आलं की हे जे रिझर्वेशन असेल 10 वर्षापर्यंत राहील, म्हणजे 1960 पर्यंत राहील. का 10 वर्ष ठेवण्यात आलं होतं? तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती असतील, इतर मागासवर्गीय म्हणजे इतर दुर्बल घटक जे असेल यांचे प्रतिनिधी, या एकूण जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर संसदेमध्ये जात असतील, म्हणजे एका लेवलला जर येत असतील, म्हणजे ओपन मधला गट आणि बाकीचे जे आहेत यांची सरासरी जी आहे, त्यांच्या प्रतिनिधींची म्हणजेच खासदारांची ती ज्या वेळेला मॅच होईल, त्यावेळेला राजकारणामध्ये रिझर्वेशन काय केलं जाईल? नष्ट केलं जाईल, बंद केलं जाईल. पण आजपर्यंत म्हणजेच 95वी घटनादुरुस्ती झाली 2009 ला, तेव्हापासून 2020 पर्यंत हे रिझर्वेशन वाढवलेलं आहे राजकारणामधलं रिझर्वेशन. आता ते पुढल्या वर्षी म्हणजे 2020 ला संपणार आहे,
पुन्हा एकदा सर्वे केला जाईल 2020 ला की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, इतर दुर्बल घटक आणि ओपन यांचे जे काही मेंबर्स असतील, यांचे जे काही प्रतिनिधी असतील, प्रमाणात आहेत का नाही ते चेक केलं जाईल. प्रमाणात जर नसतील तर काय केलं जाऊ शकतं की पुन्हा एकदा जी काही घटना दुरुस्ती करून आहे असं कंटिन्युअसली केलं जाऊ शकतं. सो हे झालं राजकारणातल्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये. म्हणजे आपल्याला काय समजलं की दोन प्रकारचे रिझर्वेशन आहेत. एक रिझर्वेशन आहे ते राजकारणामधलं, राजकारणामधलं रिझर्वेशन जे आहे मग ते अनुसूचित जाती जमातीसाठी घ्या किंवा इतर दुर्बल घटकासाठी घ्या, ते काय टेम्पररी आहे, परमनंट नाहीये. दुसरं रिझर्वेशन येतं ते घटनेच्या बेसिसवरचं, याच्यासाठी एज्युकेशनल त्याचबरोबर सोशल अँड इकॉनॉमिकल बॅकवर्ड सेक्शनसाठी येतं. आता दुसऱ्या रिझर्वेशनमध्ये मग एससी एसटींचं रिझर्वेशन, त्याला एक क्लॉज केलेला आहे भारतीय संविधानामध्ये, कलम 15 कलम 16 त्याच्याशी संबंधित आहे. आता या क्लॉजलाच काय करण्यात आलेलं आहे की इतर दुर्बल घटक हा शब्द एक ऍड केलेला आहे. तुम्ही जर कलम 15 कलम 16 हे जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की एक इतर दुर्बल घटक हा शब्द ऍड केलेला आहे. त्याचबरोबर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आहे, त्याच्यामधलं कलम 46 आहे, त्याच्यामध्ये पण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांच्यासाठी राज्य जे काही राज्य क्षेत्र असेल ते त्याच्यासाठी राज्य संस्था आहे म्हणजे स्टेट असेल, त्या स्टेट म्हणजे पूर्ण देश काहीतरी वेगळं काय करू शकते, शिफारस करू शकते. आणि या बेसिसवरतीच कलम 46 लाच विचारात घेऊन, कलम 15 जो क्लॉज 14 आहे त्याला विचारात घेऊन, कलम 16 क्लॉज 14 आहे तो विचारात घेऊन काय करण्यात आलेलं आहे, तर 10% रिझर्वेशन आता बघा देण्यात आलेलं आहे. त्यासाठी घटनादुरुस्ती पण करण्यात आलेली आहे आणि त्या घटनादुरुस्तीच्या अंतर्गत 10% सवर्णांच्यासाठी रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. आणि याच कलमाला विचारात घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा जो होता, या मराठा आरक्षणाला पण काय करण्यात आलेलं आहे, मान्यता देण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे महाराष्ट्रापुरता विचार केला तर मराठा रिझर्वेशन पण भारतीय संविधानातील आर्टिकल 46 त्याचबरोबर आर्टिकल 15चा क्लॉज 14 आहे आणि आर्टिकल 16चा क्लॉज 14 आहे, या बेसिसवरतीच रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, जरी आत्ता मराठ्यांचं रिझर्वेशन असेल किंवा केंद्रामध्ये दिलेलं सवर्णांचं रिझर्वेशन जरी असलं तरी हे रिझर्वेशन बाकीची जे काही जातींना देण्यात आलेलं रिझर्वेशन आहे, म्हणजे एससीसाठी, त्याचबरोबर ओबीसीच्यासाठी जे रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे त्याला हात न लावता ओपन मधलं रिझर्वेशन काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. याचा अर्थ समजा जर केंद्रामध्ये, आता आपण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बोलू की महाराष्ट्रामध्ये बघा ओबीसीसाठी 19% रिझर्वेशन आहे, एससीसाठी 13% आहे, एसटीसाठी 7% आहे, त्याचबरोबर एसबीसी असेल, त्याचबरोबर एनटी बीसीडी आहे, व्हीजेएनटी आहे, या सगळ्यांचं मिळून 13% आहे. म्हणजे जे आता मी रिझर्वेशन सांगितली महाराष्ट्राच्या बाबतीमधील, ओबीसी 19%, एससीचं आहे ते 13%, एसटीचं 7% आहे, 7% आहे, त्याचबरोबर एनटी बीसीडी जे आहेत यांचं सगळ्यांचं मिळून एसबीसी वगैरे त्यांचं 13%. याच्या व्यतिरिक्त रिझर्वेशन दिलेलं आहे मराठ्यांच्या बाबतीमध्ये, म्हणजेच या रिझर्वेशनला अजिबात हात लावलेला नाहीये. याचा अर्थ काय झाला की मराठ्यांना जे रिझर्वेशन इकॉनॉमिकल म्हणजे सोशो इकॉनॉमिकल बॅकवर्ड सेक्शनच्या अंतर्गत देण्यात आलेलं आहे, तर हे रिझर्वेशन आहे ते अगोदर दिलेल्या रिझर्वेशनला हात न लावता देण्यात आलेलं आहे. म्हणजेच मराठ्यांच्या मधलंच रिझर्वेशन जे काही ओपन गट म्हटला जात होता, ओपन गटामधलंच रिझर्वेशन काय करण्यात आलेलं आहे, देण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये मग विचार केला तर याच्यामध्ये 10+ आणखी ऍड झालेत, कारण 10+ कुठला आहे तर केंद्राचा आहे. मग आपण असा विचार केल्यास महाराष्ट्रामध्ये एकूण रिझर्वेशनचं परसेंटेज किती आहे असं म्हणलं तर शिक्षणामध्ये म्हणलं तर 74% आहे आणि नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हणलं तर 75% होते. कारण कसं होते बघा, 19% ओबीसीचं रिझर्वेशन, 7% जे आहे ते एसटीचं आहे, 13% जे आहे ते एससीचं आहे, 13% आहे एसबीसी एनटी बीसीडी वगैरे त्याच्यामध्ये ते येत आहे, त्याचबरोबर 12% रिझर्वेशन आहे ते शैक्षणिक आहे आणि 10% आहे ते केंद्राने दिलेलं सवर्णातील आहे. म्हणजे असा विचार केला तर 74% शैक्षणिक रिझर्वेशन झालं आणि 75% कुठलं झालं तर तुमच्या जॉब रिलेटेड रिझर्वेशन झालेलं आहे. म्हणजे शैक्षणिक वेगळं केलं आणि जॉब रिलेटेड रिझर्वेशन वेगळं केलं. आणि फक्त महाराष्ट्राच्या बेसिसवरती म्हणलं तर 64-65% रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. म्हणजेच आता ओपनचं जे काही आता मराठ्यांना देण्यात आलेलं रिझर्वेशन आहे त्याला विचारात घेऊन, तर हे रिझर्वेशन आहे. पुन्हा एकदा रिझर्वेशनचा मुद्दा
हाच आहे की जो काही अविकसित जो तबका आहे समाजामधला त्याला विकसित गटामध्ये आणण्यासाठी आरक्षण भारतामध्ये दिलं जातं, त्याच मुद्द्याला विचारात घेऊन महाराष्ट्रामध्ये पण ते रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. आणि जे काय आताचं रिझर्वेशन आहे ते घटनेला धरून आहे, कारण कलम 46 मध्ये, पुन्हा कलम 46 मी त्याच्यासाठीच बोलतोय की राज्य संस्थेला अधिकार देण्यात आलेला आहे की तुम्ही इतर दुर्बल घटकांच्या बाबतीमध्ये वाटल्यास काही वेगळ्या शिफारशी करू शकता. ओके, या बेसिसवरती हे रिझर्वेशन आहे. थोडं रिझर्वेशन काय आहे तुम्हाला समजलं, आरक्षण काय आहे ते समजलं, आणि त्याचा बॅकग्राऊंड काय आहे ते आता तुम्हाला ऍटलिस्ट थोडं तरी समजलेलं आहे. ओके, तर मी इथं थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा, नाही आवडली तर डिसलाईक पण करा. डिसलाईक का केलं याचं कारण पण तुम्ही खाली देऊ शकता. मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.